आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. संतोष परब हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणेंच्या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही सुनावणी होणार असून पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नसल्याचं राज्य सरकारनं कोर्टात ग्वाही दिली आहे. त्यामुळे नितेश राणेंना तात्पुरता दिलासा मिळालाय. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारनं 7 जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई होणार नाही अशी ग्वाही न्यायालयात दिली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना 7 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालंय. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जानेवारीला दुपारी 2:30 होईल. यावेळी पोलिसांकडून आपली बाजू मांडली जाईल. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर अजूनपर्यंत नितेश राणे तब्बल 18 वर्षापासून अज्ञातवासात आहेत. मात्र आता अटकेपासून तात्पुरतं संरक्षण मिळाल्यानं ते अज्ञातवासातून बाहेर येणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. तसेच उच्च न्यायालयानं या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घेण्याला मंजूर दिली आहे. हा देखील नितेश राणे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जातोय. त्यामुळे उच्च न्यायालयात आता नितेश राणे आणि सरकारी वकिलांमध्ये काय युक्तिवाद होणार हे पाहावं लागेल. न्यायमूर्ती CV भडंग यांच्यासमोर नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी राणे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांनी या प्रकरणाची प्राथमिक माहिती न्यायालयाला दिली आहे. मात्र अर्जाला प्रतिज्ञापत्रावर सविस्तर उत्तर देण्यासाठी 2 दिवसांची मुदत द्यावी अशी विनंती सरकारी वकिलांनी केली आहे. त्यानंतर तोपर्यंत पोलिसांनी नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये असं म्हणणं प्रधान यांनी मांडलं. तेव्हा पुढील सुनावणीपर्यंत पोलिसांकडून कठोर कारवाई होणार नाही अशी हमी सरकारी वकिलांनी दिली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.